ज्ञान शास्त्र असेल, जगातला कुठलाही शास्त्र असेल, कुठलाही संप्रदाय असेल, त्या प्रत्येक संप्रदायाने वेद विद्या परिविद्येच्याही पलीकडे तू आहेस म्हणून सांगितलं। जे तुझे वेद विद्येने निर्माण जे वर्णन केले, जे काय अवतार, जे काय लीला वर्णन केल्या, त्या परविद्येमध्ये सुद्धा आहेत। आता काही लोक म्हणतील की परविद्या ही आमच्याकडेच आहे, दुसरीकडे नाही। संप्रदायाला परविद्या जोडून टाकून दिली। वेदविद्या म्हणजे तुम्ही वेदापुरतच बोलायचं, म्हणजे वेदविद्येमध्ये परविद्या नाहीच, परेच ज्ञानच नाही, अशाही काही व्याख्या करून टाकल्यात, असे काही समज करून टाकले। आणि खरंच वेदविद्येचा जर चिकित्सक पद्धतीनं जर आम्ही विचार केला तरी वेदविद्याच आपल्याला परविद्या परविद्येच्या पलीकडच्याही मालकाचं दर्शन प्राप्त करून देते। आणि की ज्या शास्त्रानं परविद्या वर्णन केली, शास्त्र सुद्धा असं म्हणतात। बघा हे शब्द, हे वाक्य फार महत्वाचं आहे। बसलेल्या श्रोती मंडळीपैकी श्रोते मंडळी जरी कमी असेल तरी प्रत्येक भजनाचे भजन प्रमुख माझ्या समोर उभे आहेत आणि मी जबाबदारीने बोलतोय आणि माझ्या बोलण्याला संदर्भ आहे। बघा काय म्हणतोय मी, की ज्या शास्त्राने परविद्या वर्णन केली ते शास्त्र असं म्हणते की ज्या शास्त्रात परविद्या सांगितली त्या परविद्येच्या आधी वेदविद्या आहे। फार महत्वाचं वाक्य आहे, डबल सांगतो की ज्या शास्त्रानं परविद्या वर्णन केली ते शास्त्र असं म्हणते, परविद्या सांगणार शास्त्र अर्थात सिद्धांत शास्त्र, की वेदविद्या ही म्हणजेच अर्थातच जे वेदविद्याचं जे ज्ञान आहे, जे वेद आहेत ते परविद्येच्या विद्यापेक्षा जे अगोदरचे आहेत, तिकडून जे येणारी जी श्रृंखला आहे, तरी वेदविद्या ही अगोदरची आहे। इकडून नाही तिकडून आहे, आणि तिकडे जात असताना त्या मालकाकडे, तर परशास्त्र हे अलीकडे जाईल, परशास्त्र झाल्यावर वेदशास्त्र लागते असं सिद्धांत शास्त्राचं म्हणणं आहे। रेकॉर्डिंग व्हायले असं सिद्धांत शास्त्राचं म्हणणं आहे, पेक्षा लेखी आहे, कुठं आहे कसं आहे बघत राहू आपण। आणि म्हणून वेदविद्येतले अवतार सांगत असताना, परविद्येतले अवतार सांगत असताना भगवंताच्या येण्याला जाण्याला टाइम टेबल नसतो, तो कधी येतो कधी येत नाही। अवतार आहेत भगवंताची, काही विशिष्ट अवतार आहेत। आता अवताराचे पुन्हा सहा प्रकार पडतात, कोण कशा रूपाने आला, कोणी अंशाने आला। आता तू बाग पुढे पुढे आला विशेष की आपल्याला हे पाहायचं आहे की या दोन्ही बाजू इथं लंगड्या ठरतात, त्या दोन्हीलाही गुंडाळून वरी कसा तो बसलाय, तिथंही त्याचं कार्य आहे, मग त्याचं काय त्याची अनुषंगानं उपस्थित होणारा एक प्रश्न आहे। असा तो भगवंत या जीवाचा बाप आणि माई देणे जीव दिला दान, त्याचे तरीनं चिंतन तो जगजीव नारायण गुण गायन, ज्यानं हे आपलं बाल केलंय त्या बापाचं भजन कर। कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू तू नका कृष्ण माझा।
अनाथा अनाथाचा नाथ आहेस जे आरती भगवंता पतिव्रता तू उद्धार करतोस पतित पावन रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम पतितांना पावन करणारा तू आहेस माझे अपराध मोजिता पिंड ब्रह्मांड आम्ही जर त्याचं माप केलं तर मापता येणार नाही एवढे अपराध या जीवाकडून घडले अशाही जीवाचा तू उद्धार करणार आहेस कारण आमच्या अपराधाला सीमाच नाही आपण भाषेमध्ये म्हणतो बघा आपल्या खेडगावामध्ये काही वडील दाडीन मंडळी या ठिकाणी आहे एखादा लेकरू जर जास्त खोडगावपणा करू लागलं आणि अति झाल्यानंतर काय म्हणते माणूस ती पायली भरली रे म्हणते तस एवढं झालंय भगवंता एवढं झालंय अतिशय अगदी बरोबर आहे माझे अपराध मोजिता ब्रह्मांड ना पुरे तत्वात असाही असणारा भगवंता तू कुठं गुरु म्हणून या जीवाचा उद्धार करायला लागलास कुठं गुरु म्हणून यायला लागलास कुठं जगद्गुरु म्हणून यायला लागलास कुठं विश्वपती